नमस्कार। आज मान्सून अरबी समुद्र व बंगालच्या खाडीत तीव्र झाला आहे व दक्षिण महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात सक्रिय झाला आहे। मौसमी पावसाची उत्तरी सीमा अलिबाग, सोलापूर, उदगीर, नागपूर मधून जात आहे। विदर्भामध्ये मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे व कोकण गोवामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुणे व मुंबईमध्ये मान्सून दाखल होण्यासाठी परिस्थिती हळूहळू अनुकूल होत आहे। पुणे आणि आसपासच्या परिसरासाठी हवामानाचा अंदाज। 24 तारखेला म्हणजे आज आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 25 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 26 तारखेला आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी किंवा संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 27 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 28 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे तसेच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 29 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। 30 तारखेला आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे ते हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे व घाट विभागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।